शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये. घरगुती वापराच्या गॅस टाकीतून वाहनामध्ये रिफिलिंग करून गॅस भरला जात होता ही माहिती मिळाल्याने पोलिसांनी छापा टाकत 34 गॅस टाक्यांसह गॅस रिफिलिंगचे साहित्य जप्त केलं आहे. तोफखाना पोलिसांनी कोटला येथे गुरुवारी एका टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या रिफिलिंग सेंटरवर ही कारवाई केली आहे. याबाबत अन्सार अली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई 40,000 रुपयाच्या 20 सीलबंद गॅस टाक्या, 14,000 खाली 14 गॅस टाक्या, 5,000 रुपयांच्या इलेक्ट्रिक पंप, 5,000 रुपये किमतीचा इलेक्ट्रिक काटा असा 64,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नगर शहरातील सावेडी उपनगरातील झोपडी कॅन्टीन परिसरात मनमाड रोडवर रहिवासी व वाणिज्य वापरासाठी उभारण्यात आलेल्या साई मिडास इम्पिरियो टॉवरचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरांनी महापालिकेकडे नियमानुसार प्रीमियमचे 5,68,19,000 रुपये न भरता खोटे प्रमाणपत्र सादर करून भोगवटा प्रमाणपत्र मिळून महापालिकेची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. याबाबत महापालिकेचे नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राम चारठाणकर यांनी साई मिडास इम्पिरियोच्या मालकांना पत्र देऊन 7 दिवस संचात प्रीमियमची रक्कम भरावी, अन्यथा बांधकाम परवानगी व भूगोटा प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे. मारहाणकर एकाला लुटल्याची घटना सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात घडली आहे. मारहाण करणाऱ्या दोघांनी 5,000 रोकड व मोबाईल चोरून नेला आहे. याबाबत अभिषेक अंकुश जाधव यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक यांच्याकडील 5,000 रोख व मोबाईल काढून घेत आरोपी पळून गेले. तोफखाना पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार SD खाडे करत आहेत. नगर शहरासह उपनगरात भर रस्त्यातून महिलांचे दागिने हिसकावणे, गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने पळविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पाळत ठेवून महिलांचे दागिने लांबवणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या असून पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मार्केट यार्ड परिसरात संध्याकाळी पायी रस्त्याने जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला. त्यापूर्वी पुणे तारकपूर बस स्थानकातून गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने असलेल्या महिलांच्या पर्स लांबवल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकी सगळ्यात गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना हद्दपार करण्याची पोलिसांची मोहीम सुरू आहे. दुसरीकडे महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविणाऱ्या घटना वाढत असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नगर शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, पोस्ट ऑफिस तसेच शासकीय विश्रामगृह रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरत असलेले बंद पडलेली वाहने व भंगार महापालिकेच्या पथकाने हटविण्यात आले. शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक, प्रभाग समिती 3 व आरोग्य विभागाच्या वतीने ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ पंकज जावळे उपस्थित होते. शहराच्या खबरबातमध्ये ते संबंधित मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.